नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अपूर्णांक हा गणितातील एक नवीन घटक शिकणार आहोत। त्यात आपण अर्धा म्हणजे काय, पाव म्हणजे काय, पाऊण कशाला म्हणतात, तसे दिलेल्या समूहाचं अर्धा भाग, पाव भाग आणि पाऊण भागात कसे विभागणी करतात हे आपण शिकणार आहोत। तसेच अर्धा पाव पाऊण याचा दैनंदिन व्यवहारात कशा पद्धतीने उपयोग केला जातो हे देखील आज आपण पाहणार आहोत। मला खात्री आहे की आपल्याला हा पाठ शिकताना निश्चितच आनंद होईल। चला तर आपण शिकूया अपूर्णांक।